विलास सुर्वे, मी आगारकर संशोधन संस्था पुणे या संस्थेत तांत्रिक अधिकारी या पदावर कार्यरत असून संस्थेच्या सोनगाव येथील कृषी प्रक्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या गहू तसेच सोयाबीन या पिकाच्या मूलभूत बियाण्याच्या बीजोत्पादनाची जबाबदारी सांभाळत आहे. आगारकर संशोधन संस्था ही संशोधन क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून संस्थेच्या अनुवंशिकी व प्रजनन विभागाअंतर्गत गहू सोयाबीन तसेच द्राक्षे या पिकावर कृषी संशोधन विषयक कार्य चालतं. संस्थेने गहू तसेच सोयाबीन या पिकाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या तसेच रोग व किडीस प्रतिकारक असणाऱ्या विविध जाती शेतकऱ्यांसाठी प्रसारित केलेल्या असून शेतकरी याची लागवड मोठ्या प्रमाणावर करत असतात. दर्जेदार पीक उत्पादनासाठी शुद्ध स्वरूपातील पुरेशा प्रमाणात बियाची उपलब्धता असणे गरजेचे असते. त्याकरता शास्त्रीय दृष्ट्या बीजोत्पादन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संस्थेत केंद्रीभूत बियाणं व मूलभूत बियाणं याची बीजोत्पादन करून सदर बी पुढील बीज निर्मिती करणाऱ्या विविध माध्यमांना जसे की महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, ग्रामीण बीजोत्पादन संस्था, कृषी संशोधन संस्था यांना पुरवलं जातं. बीज उत्पादनामध्ये केंद्रीभूत बियाणं, मूलभूत बियाणं, पायाभूत बियाणं तसेच प्रमाणित बियाणं अशा वेगवेगळ्या टप्प्यावर बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवला जातो. यापैकी केंद्रीभूत बियाणं व मूलभूत बियाणं हे मुख्यत्वे करून पैदासकार स्वतःच्या देखरेखीखाली किंवा तो वाण ज्या ठिकाणी विकसित झाला त्याच ठिकाणी तयार करता येते. पायाभूत बियाणे हे मूलभूत बियाण्यापासून तयार केले जाते. तसेच प्रमाणित बियाणे हे पायाभूत बियाण्याची पुढची पिढी असते. असे असून देखील हे बियाणे देखील अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध असावे लागते. तसेच त्याचे प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे असते. महाराष्ट्रात गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे अन्नधान्य पीक आहे. आगारकर संशोधन संस्थेच्या सोनगाव प्रक्षेत्रावर या वर्षीच्या रब्बी हंगामात संस्थेने संशोधित केलेल्या एकूण 4 गहू वनाच्या बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. यामध्ये MSS 6522 व MSS 6478 या वाहनांची प्रत्येकी 7 एकरावर लागवड केलेली असून MSS 2496 व MSS 3949 या वाहनांची प्रत्येकी 1 एकरावर लागवड केलेली आहे. आता आपण लागवड तंत्रज्ञानाविषयी बोलू. यावर्षी पावसाळा लांबल्याने सोयाबीन पिकाच्या काढणीनंतर जमीन तयार करून प्रत्यक्ष पेरणी करण्यासाठी उशीर झाला, परंतु योग्य नियोजनामुळे गव्हाची वाढ जोमदार झालेली आहे. पेरणी करताना बीजोत्पादनासाठी आवश्यक असणारे योग्य असे विलगीकरण अंतर म्हणजेच आयसोलेशन डिस्टन्स ठेवून ट्रॅक्टर संचलित स्वयंचलित पेरणी यंत्राच्या सहाय्याने 2 ओळीतील अंतर 23 सेंटीमीटर ठेवून पेरणी केलेली आहे. तसेच पेरणीच्या वेळेसच रासायनिक खताची योग्य मात्रा दिली. पेरणीनंतर 3 मीटर अंतरावर वाफे तयार केले जेणेकरून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करता आले. पेरणीनंतर पहिले पाणी देण्या अगोदर प्री इमर्जन्स म्हणजेच उगवणीपूर्व तणनाशक पेंडामिथिलिनची फवारणी केली व नंतर पीक वापशावर असताना साधारणपणे 25 दिवसानंतर पोस्ट इमर्जन्स अर्थात उगवणी पश्चात तणनाशक मेटासल्फरॉन मिथाईलची फवारणी केली. त्यामुळे तणाचा चांगला बंदोबस्त झाला. परिणामी खुरपण्यासाठी लागणाऱ्या मजुरावरील खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत झाली. नत्राची मात्रा देताना एका वेळेस न देता 2 वेळेस विभागून दिल्याने पिकाची वाढ जोमदार झाल्याचे दिसून आले. त्यानंतर बियाण्याची शुद्धता राखण्यासाठी भेसळ काढणे खूप महत्वाचे असल्याने बीजोत्पादन क्षेत्रात फिरून निवडलेल्या जाती व्यतिरिक्त इतर गव्हाची झाडे रोग व कीडग्रस्त झाडे नष्ट करावी लागतात. त्यासाठी पानाचा आकार, पानाचा रंग, झाडाची उंची, उंबीचा आकार, उंबीचा रंग, उंबीची मांडणी, केसाळपणा इत्यादी बाबीवरून झाडे ओळखून काढून टाकावी लागतात. कारण बीजोत्पादनात बियाण्याची अनुवंशिक शुद्धता महत्वाची असते. त्यासाठी प्रशिक्षित कामगाराबरोबरच वैयक्तिक लक्ष देऊन हे काम केले जाते. त्यानंतर काढणी करताना पीक तयार झाल्यानंतर योग्य वेळी काढणी करणे महत्वाचे असते, अन्यथा नुकसान होते. काढणीपूर्वी वापरण्यात येणाऱ्या यंत्राची काढणीपूर्ण स्वच्छता करून मगच प्रत्यक्ष काढणी करण्यात येते. कारण यंत्रामधून येणाऱ्या इतर वाहनांच्या बियाण्याची भेसळ होण्याची शक्यता असते. काढणीच्या वेळेस बियाण्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे काढणीनंतर बियाणे चांगले वाळवून ओलाव्याचे प्रमाण 10-12% इतके ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे साठवणुकीच्या दरम्यान बियाण्यास किडीचा प्रादुर्भाव होत नाही. गव्हाच्या बियाण्याची साठवणूक करताना बियाणे स्वच्छ अशा पोत्यात थंड असताना भरून जमिनीपासून थोड्या उंचावर गोडाऊनमध्ये हवा खेळती राहील अशा प्रकारे साठवावे, म्हणजे बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होणार नाही. त्यानंतर सदर बियाणे बीज प्रक्रिया केंद्रावर पाठवले जातं. ज्या ठिकाणी बीज प्रक्रिया करून त्याला लेबल केलं जातं
व प्रमाणित करून पुढील बीज उत्पादनासाठी वेगवेगळ्या माध्यमांना पाठवलं जातं. अशा प्रकारे आघारकर संशोधन संस्थेत केंद्रीभूत व मूलभूत बियाण्याची निर्मिती मागणीनुसार दरवर्षी